नमस्कार मैत्रिणींनो मी सीता नेहरे सीता नेहरे किचन मध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींना चला दिवाळी ते संपली आता तर नवी आता मुलांना कसं वेगळं वेगळं खायला आवडतं पिझ्झा बर्गर हे काय म्हणजे मी आता पिझ्झा सोप्या पद्धतीत दाखवणार आहे तर मी पिझ्झा दाखवणार मशरूम पिझ्झा एकदम वेगळी आहे मस्त आहे टेस्ट खूप छान आहे बा आता मशरूम मी आता मी पहिलं कांदा कापून घेते पाहत मी कांद्याचे असे मोठे मोठे तुकडे करायचे आणि असे सोडून ठे ठेवायचे सगळे एक सुट्ट्या सुट्ट्या करून ठेवायची सोप्या पद्धतीत दाखवते जास्त हार्ड नाही मुलांना आवडतं आणि मोठ्यांना पण आवडतं पहा आता तोंडाला चव आणण्यासारखी आपले घर घरी केलेली एकदम अप्रतिम लागतो पिझ्झा तर सोप्या पद्धती दाखवणार आहे मी झटपट होणारा पिझ्झा आहे दोन प्रकार दाखवणार आहे आवनमध्ये पण दाखवणार आहे आणि फॅनमध्ये पण दाखवणार आहे तर पहा तुम्ही क कशा पद्धतीने क तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने करू शकता तुम्ही खूप सुंदर लागतो आणि छान आणि घरी केलेल्या मजाकोई आवडत असते ना म्हणतात तसं आता ही टमाटे पण असे बघा कापून का घेते तुम्हाला आवडेन ते घाला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही हेच पाहिजेन तेच पाहिजेन असं काही नाही लागत आपल्याला आवडेन ते घालायचं फक्त टेस्ट आणि जबरदस्त येते खरं म्हटलं तर टेस्टच खूप जबरदस्त असते घरी बनवल्याची बाहेरून आणण्यापेक्षा घरी छानच लागतो तर पहा आता मी टमाटर कापून घेतलेले आहेत मी आता करणार आहे पहा छान मस्तपैकी झटपट होणारा करणार आहे हाड दाखवणार नाही तुम्हाला म्हणून मी आता दाखवते पा एक कापून घेते संपूर्ण मोठे मोठे तुकडे करायचे हे पा कसे कसे तुकडे केलेले आहेत मी तुम्हाला बघा दाखवते मोठे करायचे कांद्याचे पण मोठे तुकडे करायचे बघा एवढे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत हे का छान दिसतो की टमाटर शिमला मिरची आणि कांदा हे दोन तीनच प्रकार घालणार आहे मी जास्त काही करणार नाही सोप्या पद्धती दाखवणार म्हणते ना तुम्हाला तसंच दाखवणार आहे पण एवढी चव जबरदस्त आहे टेस्ट एवढी जबरदस्त आणि पटकन होणार आहे तर तुम्ही पहा काय काय घालते आणि कसं कसं करते हे पहा तर ते मधलं काढून टाकायचे संपूर्ण मिरच्याचे पण मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे मैत्रिणी ना माझा पिढा एवढा सोप्पा आहे सोप्पा आहे पिझ्झा आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राय नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा बाकी की नोटिफिकेशन तुम्हाला लव जरूर येत जाईल एकदम हाटक्या रेसिपी असतात माझ्या त्या दाखवत असते तुम्हाला मी तर नक्की पहा तुम्ही आणि नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट पण लिहून पाठवा आणि तुम्ही जर बनवला तर मला फोटो नक्कीच पाठवा मैत्रिणींना आणि आता पहा मी काय काय करते आणि कसं कसं करते तुम्ही सोप्या पद्धतीत आहे ते दाखवणार आहे ते ते करणार आहे मी तर हे पहा झालेलंच आहे आपला कापुनाचं हे संपूर्ण मिरच्या ल शिमण्यावरचे पण तेवढेच तुकडे करायचे जास्त बारीक नाही करत बसायचं त्या साईजचे एक साईजचे तुकडे करून टाकून डा टाकून द्यायचे आपल्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या करून टाकायच्या भरपूर भाज्या गाला घरी असतील तर तुमच्याकडे भरपूर भाज्या घाला आणि भरपूर पौष्टिक मुलांना खायला द्या बन खा की मा मा का की त्याच्यात आपण बाहेरून आणतो मॅकडॉनमध्ये किंवा पिझ्झा हाटमधून तर हे बघा आता मशरूम घेते मला दाखवते सांगते आता पुढचे काय ते हे मशरूम एवढे स्वच्छ मी ताज्याचे कंपनीतून आणलेले मशरूम आहेत मशरूमची कंपनी आहे इथे तर तिथून मी आणलेली आहेत ते जबरदस्त बघा त्याची साल काढून घ्यायची पण आवडलं तर साल काढा नाही आवडलं तर नाही काढले तरी सारे हे स्वच्छ आहेत पांढरे धुवून घेतलेले आहेत एकदम मस्त ताजे ताजे आणलेले आहेत मी हे पण असे तुकडे करून ठेवायचे हे मशरूमचं जखरच टेस्ट जबरच येतो पिझाला खूप छान आणि ताजा मशरूम असं तोडून आणले हा मशरूम मी डायरेक्ट तरी पा किती छान मशरूमचे तुकडे आहेत भरपूर घालणार आहे मी मशरूम बघ किती मशरूम आहेत माझ्याकडे ताट भरून मशरूम आहे भरपूर घालणार आहे आणि भरपूर मुलांना खायला देणार आहे मस्त हे बा असे तुकडे करून घ्यायचे छान मसरूच्या वर संपूर्ण कापून घेणार आहे पात्ता पाता तुकडे करणार आहे आता मी चीज घेते किसून हे चीज आहे आपलं म्हणजे पिझ्झा मोजरीला चीज हवी असं काय न नाही आपल्याकडे जे असेल त्या पद्धतीने करायला माझ्याकडं वेगळं आहे चीज ना आपलं रोज वापरण्याचं ते घालणार आहे मी तर तेच हे मोजरीला ना नाही माझ्याकडे तर मी नाही करणार मोजुरी त्याचा पण टेस्ट एवढी जबरदस्ती येते मोजुरीचा रिलाचं येते टेस्ट पण ह्याची पण एवढीच जबरदस्त आता बघा घेतली आहे मी आता पिझा नाही हे बनवली नाही का की ढस झटपट बनवायचं आणि आपल्याला हे बाजारात भेटतं हे ते आणायचं बनवायचं कसं मुलांना टिफिनला वगैरे भरपटकणी होण्यासाठी हे घाईच्या कामासाठी खूप उत्तम आहे ते पे बेज आण बेज आणायचं दुःख भेटतं असं असतं आहे महाग काय नाही ते पाहता मी कांदा सगळं मशरूम बिसरूम सगळं टाक आधी टाकलं चीज टाकलेली आधी थोडं थोडं आणि हे पाहता सर्व टाकायचं आपण जेवढे करून घेतले आहे स्वच्छ धुवून घेतली आहे त्याला मी उकळले नाही किंवा काही भाजले नाही काही नाही असेच टाकलेले आहेत शिजून निघतात ते मस्त होतात एकदम टेस्ट जबरदस्ती मुलांच्या टिफिनसाठी पण कोण पाहुणा आलं पटकनी करा कधी पण करा चार वाजेच्या नाश्त्याला करा सकाळी नाश्त्याला करा कधी पण करा फटाफट होतात घरात तुम्ही तुमच्याकडं ओवन नसलं तर पॅनवर बी करू शकता कढईत पण करू शकता तुम्ही आणि अवनमध्ये पण पटकनी होतं आणि ह्याच्यात पण होतं कढईमध्ये पण दोन तीन जागी लावलं तर किती मोठी जास्त माणसं असली तर त्यांना फटाफट द्यायला होतं एवढं जबरदस्त आहे मस्त आहे आणि एकदम स्वादिष्ट चव येणारे हा पिझ्झा आहे तर दोन प्रकारचे पिझ्झे मी दाखवणार आहे तर पहा एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला येणारं नवीन शिकावं असेल तर त्यांना उत्तम आहे मार्ग आणि कोणी समजा माहेर गेले कोणतं घरी कोणी नसलं तर पटकन चला पे पिझ्झा बी आणि हे भाज्या चिरली टाका आणि परवा पिझ्झा एकदम सोप्या पद्धतीच मस्तपैकी नक्की करून पहा तुम्ही आणि टेस्ट एवढी अप्रतीन त्या नेच्यापासून जबरदस्त दुकानातून मॅकडॉन आणण्यापासून तिच्या डबरीने छान लागते तर तुम्ही नक्की एकदा करून ट्राय पहा म्हण म्हणसान माझं नाव काढ सांग का खरंच सीता नेहरे किचनमध्ये मस्तच मी पाहिले म्हणून तर ते बनवा तुम्ही खरंच मस्त आहे त्याच्यावर तर मी ऑरेगॉनो टाकणार आहे त्याच्यावर चिली पॅक्स टाकणार आहे बरंच काही का म्हणजे आणि ऑलिव्ह ऑइल टाकणार ऑलिव्ह ऑइलचं ते चक्र असतं माझ्याकडं हो आहे ते टाका तुमच्याकडे नसलं तर नका टाकू काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे असं तरच टाका नसलं तर नका टाकू तर ता माझ्याकडे आहे शिल्लक म्हणून मी टाकणार आहे त्याच्यावर एवढं टाकलं तरी बाद झालं जास्त काही टाकायचं नाही बघा हे व्हॉलीवॉल आहे ना ते होतं माझ्याकडे बरं नाही ता तर मी टाकून देते ते छान टेस्ट लागते त्याची पण आणि नसलं तरी पण पाव काही नाही का तेच हवी असं काही नाही आहे आपल्याकडे जेवढ्या भाज्या याच्यात भाज्या भाज्या ॲड केल्या तरी त्यात पिवळी शिमला मिरची टाकली तरी पण चालेल लाल शिमला मिरची टाकली तरी पण चालेल कुठल्याही भाज्या टाकल्या समजा कोबी तुमच्याकडे असल्यान तो तरी करवल्यावरती ना तरी पण छान दिस लागतो हे पाहा आता कांद्याची पाट टाकली तरी पण चालेल अख्ख्या ओल्या कांद्याची असते ती तर चीज चीज घालायचं मग आता भरपूर चीज घालायची बघ मस्त चीज घालणार आणि वितळणार ती छान चीज हे पहा एकदम जबरदस्त आहे खूप मुलांना आवडणार आहे आणि दोन पद्धती दाखवणार आहे फॅनवर पण दा दाखवणार आहे ऑनमध्ये पण दाखवणार आहे तेवढाच वेळ पाच पाच मिनटं पण नाही घेत तेवढ्या वेळात पटपट पटापट होतं हे पहा आता मी दोन भरलेले आहेत ना तर हे पहा तुम्ही आता हे मी ठेवणार आहे एक आवणमध्ये ठेवणार आहे हे हे बा हे आव्हनमध्ये ठेवणार आहे आणि ते ठेवणार आहे फॅनमध्ये गॅसवर हे पहा आता फॅनवर ठेवले ते हे पहा झाकण ठेवायचं पाच मिनटं लागत नाही त्याला व्हायला पाच मिनटांच होतं लगेच हे आव्हनमध्ये घालणार आहे मी दुसरं त्याच्यात पण लगेच होतं आव्हनमध्ये तर पटकन होतं हे पहा ठेवून दिले आव्हानमध्ये म्हणजे कोणी पण करू शकतो माझ्या छोट्या बाळाने ठेवलेली आहे बघा म्हणजे नातवानी त्या कोणी पण करू शकतं हे एवढं सोपं आहे आता हे आमचं हे सेट करूनच ठेवलेलं आहे त्याच्यामुळं काही एवढं एकशे ऐंशी लावा एकशे दोनशे लावा असं काही नाही तुमच्या आवडीवर लावल्या पोरून पाहायचं झाला का काढून घ्यायचं हे बघा हा झालेला आहे जबरदस्त मस्त एकदम ही पहा किती सुंदर तीच पण पाघळी लावली एवढं टेस्टी लागतं ना हा मस्त एकदम लागतं आहे बघा खालून पण छान भाजलेलं आहे वरून पण छान भाजलेलं आहे आता फॅनमधला पण झालेला आहे त्याच्यावर चीज टाकले आहे औरगणं टाकायचं मग आणि परत थोडंसं झाकून ठेवायचं हो बघा झालेलं दोन्ही पण झालेले आहे जबरदस्त हे टेस्ट पण तेवढीच अप्रतीन लागती तर मैत्रिणींना नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, करा। बाय चला